आता बातमी आहे बुलढाण्यातून। बुलढाणा पांच बाजार समित्यांसाठी मतदान पार पडत आहे। प्रत्येकी 18 संचालक पदासाठी निवडणूक होती आहे। तर खामगाव मध्ये उद्धव गट नाराज असल्याची माहिती आहे। शेगावात भाजपाचा वंचितशी घरोबा, तर आज निकाल लागणार आहे। बुलढाण्यात पांच बाजार समित्यांसाठी मतदान पार पडत आहे। प्रत्येकी 18 संचालक पदासाठी निवडणूक होतीये। तर खामगाव मध्ये उद्धव गट नाराज असल्याची माहिती आहे। शेगावात भाजपाने वंचितशी हात मिळवणी केली आहे, तर आजच याचा निकाल लागणार आहे। तर या संदर्भात माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल खंदारे हे फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। प्रफुल्ल, काय सांगाल, बुलढाण्यात पांच बाजार समित्यांसाठी मतदान पार पडतंय आणि अशी ही माहिती मिळते की खामगाव मध्ये उद्धव गट नाराज आहे, कशामुळे? प्रज्ञा, निश्चितच बुलढाणा जिल्ह्यामध्ये तब्बल 10 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या निवडणुका होऊ घातल्या आहेत। पहिल्या टप्प्यातील आज मतदान 5 कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी होऊ घातलेलं आहे। यामध्ये खामगाव, बुलढाणा, मलकापूर, मेहकर, देऊळगाव राजा या पाचही ठिकाणी आज सकाळी 8 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे। 4 मतदारसंघ आहेत, यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघ असेल, व्यापारी अडते मतदारसंघ असेल, हमाल व्यापारी असेल, ग्रामपंचायत मतदारसंघ असेल, या चारही मतदारसंघासाठी बुलढाणा जिल्ह्याच्या या पाचही कृषी उत्पन्न बाजार समित्यासाठी निवडणूक होत आहे। प्रत्येकी 18 ठिकाणी संचालक मंडळ जे आहे या ठिकाणी निवडून दिले जाणार आहे आणि त्यासाठी पहिल्यांदाच राजकीय पक्षाने मोठी वर्चस्वाची लढाई या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केल्याचं पाहायला मिळतं। खामगावचा जर का विचार केला तर खामगावमध्ये महाविकास आघाडी स्थापन करत असताना ठाकरे गटाला एकही उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे ठाकरे गटाने एक वेगळी आपली चूक या खामगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामध्ये मांडल्याचं पाहायला मिळतंय। मलकापूरमध्ये जर का विचार केला तर तब्बल 15 वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची जी निवडणूक होत आहे, त्यामुळे आजी माझे जे आमदार आहे मलकापूरचे काँग्रेसचे आमदार राजेश हेगडे आणि माजी आमदार चैसू संचेरी यांच्यामध्ये ही तेज लढत पाहायला मिळते। तिकडे मेहकरचा विचार केला तर मेहकरमध्ये शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव आणि आमदार संजय रायमुळकर यांचा हा गड मानला जातो आणि त्यांनी भाजपला सावत्र वागणूक या मेहकर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकामध्ये दिली आहे, त्यामुळे भाजप समर्थित 2 उमेदवार या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत। देऊळगाव राजामध्ये तब्बल 8 संचालक पदासाठी निवडणुका होत आहेत, त्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी आणि भाजपचा थेट सामना रंगताना पाहायला मिळत आहे। 2 जे उमेदवार आहे 18 उमेदवारांपैकी देऊळगाव राज्यामध्ये ते बिनविरोध निवडून गेलेले आहेत, त्यामुळे उर्वरित 16 उमेदवारांनी या ठिकाणी जे काही प्रत्येकी 18 उमेदवार आहे हे आज आपले नशीब जे आहे ते आजमावत आहे। दुपारी 4 वाजल्यापर्यंत ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल आणि लगेचच निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत संपूर्ण निकाल आपल्या हाती येणार आहेत। जी प्रफुल्ल, मात्र खामगाव मध्ये उद्धव गट नाराज असल्याने इथे महाविकास आघाडीला एक धक्का मानू शकतो का? निश्चितच, कृषी उत्पन्न बाजार समिती या राजकीय निवडणुका नसतात, मात्र महाविकास आघाडी स्थापन करताना ठाकरे गटाने या ठिकाणी 2 जागा मागितल्या होत्या, मात्र ते जागा न मिळाल्यामुळे हा ठाकरे गट नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र उर्वरित ठिकाणी माजी आमदार काँग्रेसचे राणा दिलीप कुमार सरांना हे आपलं वर्चस्व कायम करण्यासाठी त्यांनी संपूर्ण मोर्चे बांधणी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतं, मात्र ठाकरे गट या संपूर्ण मोर्चे बांधणी करताना नाराज असल्याचं पाहायला मिळतंय। प्रज्ञा जी, मात्र कधीपर्यंत निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात येते प्रफुल्ल? लगेच 4 वाजता हे संपूर्ण मतदान प्रक्रिया आटपेल आणि रात्री 8 वाजेपर्यंत मतमोजणी संपून जाईल असा अंदाज जो आहे निवडणूक अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला, म्हणजे रात्री 8:30 पर्यंत संपूर्ण निकाल जे आहे प्रज्ञा आपल्या हाती येणार आहे। तर प्रफुल्ल, कोणकोणत्या मुद्द्यांवर हे मतदान पार पडतंय? महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेना हा थेट सामना या ठिकाणी लढत बघायला मिळतोय। खऱ्या अर्थानं राज्यातील सत्तांतरानंतर महाविकास आघाडी आणि भाजप शिंदे सेना हे संपूर्ण जे गट आहे आमने सामने आलेले आहे आणि तोच एक मुद्दा घेऊन हे संपूर्ण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढवल्या जात आहे। आतापर्यंत राजकीय रंग या निवडणुकांना नव्हता, मात्र पहिल्यांदाच महाराष्ट्रातील सत्तांतरानंतर हा संपूर्ण राजकीय मुद्दा घेऊन संपूर्ण राजकीय पक्ष आपले वर्चस्वाची लढाई घेऊन या ठिकाणी लढताना पाहिला तर काही मान्य होते। शेतकऱ्यांसाठी बऱ्याचशा गोष्टी आपण करणार आहोत, शेतकऱ्यांना आम्ही हमी भाव मिळवून देऊ किंवा शेतकऱ्यांच्या ज्या काही अडचणी आहेत बाजार समितीच्या माध्यमातून सोडवू अशा अनेक आमिष जे आहेत या निवडणुकीमध्ये दाखवण्यात आलेले आहेत। प्रज्ञा जी, धन्यवाद प्रफुल्ल तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। बुलढाण्यात 5 बाजार समित्यांसाठी मतदान पार पडतंय, प्रत्येकी 18 संचालक पदासाठी निवडणूक होतीये। तर खामगाव मध्ये उद्धव गट नाराज आहे। शेगावात भाजपाने वंचितशी हात मिळवणी केलीये। तर या मतदानाचा निकाल, या निवडणुकीचा निकाल आजच लागणार आहे।